शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केलेले आहे आणि आता ते ज्या प्रकरणामध्ये अटकेत आहेत त्या पत्रासाठ प्रकरणाचे काही धागे दोरे जे आहेत ते मुलुंडमध्ये असल्याचं त्यांना संशय आहे आणि त्याचमुळे आज ईडीने या ठिकाणी मुलुंडच्या वैशाली नगरमध्ये असलेल्या या श्रद्धा डेव्हलपरच्या कार्यालयावर जे आहे ती रेड केलेली आहे आणि आपण पाहतोय सकाळपासून या ठिकाणी ही रेड जी आहे ती सुरू आहे। खरं तर श्रद्धा डेव्हलपर्स आणि त्याच्या संबंधित ज्या कंपन्या आहेत रुग्णालय आहे यांचे सगळ्यांचं कार्यालय या ठिकाणी या इमारतीमध्ये आहे आणि सध्या या ठिकाणी 4 ते 5 गाड्या ज्या आहेत त्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या आलेल्या होत्या। त्यातील काही गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणावरून गेलेल्या आहेत मात्र अजूनही या ठिकाणी काही अधिकारी असल्याचं जे आहे ते समोर येतं आहे। एकूणच किती तास ही आणखीन रेड चालणार आहे या संदर्भात अजूनही माहिती समोर येत नाही आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणी आता पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे। थेट आता या ठिकाणी मुलुंडमध्ये ईडीने ही रेड केलेली आहे आणि या ठिकाणी अजूनही चौकशी सुरू आहे, त्यामुळे या चौकशीमध्ये आता काय समोर येते हे पाहणं देखील गरजेचं आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।